नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लोकसभेच्या संदर्भामध्ये, जे की सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये सगळीकडे लोकसभेचं वातावरण सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, लोकसभेमध्ये सध्या बीड जिल्हा आणि जालना जिल्हा खूप गाजत आहे, कारण यामध्ये लोकसभा 2024 निवडणूक जालना लोकसभा मतदारसंघातून मंगेश साबळे यांनी अर्ज भरल्यास सकल मराठा समाजातील लोक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे मराठा समाजाने आपल्या जरांगे पाटलांना सांगितलं आहे. त्यासाठी हा समाज एकत्र झाला, जमला आणि पाटलांकडे जाऊन विनंती करत आहे. आपण समाजासाठी फार कष्टाने लढतात आणि वेळप्रसंगी देखील तुरुंगात देण्याची हिंमत जी मंगेश साबळे यांनी ठेवलेली आहे, हे उभ्या महाराष्ट्राने आणि राज्याने पाहिले आहे. आपल्यात म्हणजे मंगेश साबळे यांच्यात ती क्षमता आहे. राजकारणी खालच्या पातळीपर्यंत किचकट असते, परंतु लोकसभा निवडणुकीत राजकारणी उच्च पातळीवरील असते व त्यामध्ये निवडून येण्याची शक्यता देखील जास्त आहे. त्यामुळे मंगेश साबळे यांना ही संधी द्यावी अशी सकल मराठा समाजाने मनोजदादा जरांगे यांच्याकडे देखील विनंती केलेली आहे.